नमस्कार, आपलं सगळ्यांचं नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये स्वागत आहे। तर ह्या वर्षी आपण पहिल्यांदा 2020-2021 शैक्षणिक वर्षाची सुरुवात करत आहात। तर आपली भाषा आहे मराठी। मराठी आपली मायबोली, आईची भाषा, जी आपण घरामध्ये सगळ्यांकडनं, घरातल्या परिसरांच्या लोकांकडनं, जी आपल्याकडे, जी आपल्या कानावर ऐकू येते, जी आपल्या सतत कानावर पडते, ऐकली जाते, बोलली जाते, त्याला काय म्हणतात? मराठी भाषा। तर या मराठी भाषेचं आपण अध्यापन सुरू करणार आहोत। तर सगळ्यांकडे पुस्तक आहे ना, तर सगळ्यांनी इयत्ता चौथीचा मराठीचा, हां लक्षात ठेवा, इयत्ता चौथीचा मराठीचा सुलभ भारतीचा पुस्तक आहे, ते सगळ्यांनी आपल्या समोर हां ठेवायचं आहे। जसं मी सांगेल तसं तुम्ही करा। आहे ना पुस्तक? सगळ्यांनी पुस्तक काढलं ना? चला परा पुन्हा सांगतो, बघा हा आपला मराठीचं पुस्तक सगळ्यांनी काढलं ना? चला आता जसं मी सांगेल तसं तुम्ही सुरुवात करायची। तर सगळ्यांनी काय करायचं? पहिल्यांदा पान क्रमांक एक, बघा पहिल्यांदा पान क्रमांक एक, हां पहिल्यांदा पान क्रमांक एक काय करायचं? उघडायचं। म्हणजे आपण मराठीमध्ये पान क्रमांक एक म्हणतो आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतो? पेज नंबर वन। आलं लक्षात? चला आता आपण सगळ्यांनी काय करायचं? पान नंबर एक काढलं, हे बघा हा आहे पान क्रमांक एक, खाली आहे पान क्रमांक एक लिहिलेलं। तर ही आपली पहिली कविता, हां कविता, कुठली कविता? झाड। तर आपण झाडाबद्दल काय घेणार आहोत? माहिती घेणार आहोत। तर बघा झाड, झाड म्हणजे काय? सावली। झाड म्हणजे काय? आई। झाड म्हणजे काय? माया। झाड म्हणजे काय? छाया। तर या झाडाविषयी, झाड, झाड काय असतो? बघा आपण प्रत्येकाकडं झाडाविषयी माहिती ऐकलेली आहे। तर आज आपण याच झाडाविषयी छोटीशी माहिती किंवा कविता हे मी तुम्हाला सांगणार आहे। मी जे सांगतो ते तुम्ही नीट लक्षपूर्वक, हां एक एक शब्द काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे। जेवढं तुम्ही नीट शब्द ऐकाल तेवढं तुम्हाला ती कविता चांगली समजेल। आलं लक्षात? आता मी जसं सांगतो तसं तुम्ही काय करायचं? तर काय करायचं आता प्रत्येकाने? ही जी आता आपण पेज नंबर एक उघडलेला ना आहे ना, तर या पेज क्रमांक एकवर हां प्रत्येकाने काय ठेवायचं? बोट ठेवायचं। बघा मी बोट ठेवलं ना, असं दिसलं सगळ्यांना? मी बोट ठेवलं ना, तर तुम्ही पण काय केलं पाहिजे आता? त्या ठिकाणी बोट ठेवलं पाहिजे। आणि जसं जसं मी कविता म्हणत जाईल तसतसं तुम्ही ते बोट पुढे सरकवत जायचं, म्हणजे तुम्हाला पण ते शब्द लक्षात येतील। चला आता आपण सुरुवात करायचं। बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांनो लक्ष द्या इकडं, बघा आता मी सुरुवात करतो। हां चिंगीनी लावला एक झाड, बघा चिंगीनी लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ। बघा किती सुंदर आहे ना? चल बघा, चिंगीनी लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ। बघा आता पुढचं म्हणजे तो दुसरा पॅरेग्राफ, जो बघा हे छोटे छोटे पॅरेग्राफ आहेत ना, तसं तसं आपण थोडं थोडं पुढं जायचं आहे। तर दुसरा पॅरेग्राफ बघा, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी। बघा किती सुंदर म्हणले, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी। बघा गाणी ऐकून फुले फुलतील, हां तिसरं बघा आता, गाणी ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील। लक्षात? पुन्हा एकदा करू का? पुन्हा एकदा सांगू का तुम्हाला? हे बघा, गाणी ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे फुल थवे झुलतील, फुलातील फुल छान छान हसत राहील पान पान। लक्षात? चला पुन्हा एकदा, फुलातील फुले छान छान हसत राहील पान पान। आलं लक्षात? आता बघा मित्रांनो, आता मी जे तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे आणि जसं तुम्ही बोट ठेवलेलं आहे, आता पुन्हा एकदा मी तुम्हाला ही कविता काय करून दाखवणार आहे? म्हणून दाखवणार आहे। तुम्ही नीट पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका। आलं लक्षात? युअर अंडरस्टँड? सो चला आपण सुरुवात करू पुन्हा एकदा। हां चिंगीनी लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ। बघा चिंगीनी लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालील पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी ऐकून फुले फुलतील। बघा गाणी ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील, फुलातील फूल छान छान हसत राहील पान पान। आलं लक्षात?
साधी आहे, सोपी आहे। बघा मुलांनो, साधी आहे, सोपी आहे। एकदा का आपण ही कविता मनातल्या मनात जर पाठ केली, हसता किंवा चालताना बोलताना आपण समजा सहज सहज आठवलं तर ही कविता खूप छान सुंदर आहे। तर या कवितेचे हे जे चार पॅरेग्राफमध्ये आपण जे पॅरेग्राफ म्हणतो, कंटेंट म्हणतो, इंग्लिशमध्ये कंटेंट म्हणतो पॅरेग्राफ, तसं हे चार पद्याचे आहे। त्याचं एक एक पद्याय तुम्हाला आता मी सविस्तर सांगतो। आलं लक्षात? आता तुम्हाला एक लक्ष द्या, वृक्ष बघितलं, झाड बघितलं। विद्यार्थी मित्रांनो, झाड हा सुरुवातीला मोठा नसतो, लक्षात ठेवा, झाड हा सुरुवातीला मोठा नसतो, तो पहिला इवलासा असतो, नंतर हा काय होतो, मोठा मोठा होत जातो। जसं तुम्ही लगेच मोठे होत नाही, जसं तुम्ही लहान बाळ, नंतर आपण काय होतो, मोठे मोठे होत जातो। त्याचप्रमाणे वृक्ष रोप हे काय छोट्यापासून मोठे मोठे होत जाणार। तर त्यासंबंधी आपण एक छोटीशी आता एक गंमत पाहूया। हां, आलं लक्षात? चला रेडी सगळ्यांनी, तर तुम्हाला एक छोटीशी गंमत दाखवणार आहे, ती सुद्धा चिंगीसारखी। आलं लक्षात? बघा, तुमच्यासमोर एक गोष्ट आहे, काय? छोटंसं रोप। काय आहे ह्याला आपण काय म्हणतो? छोटंसं रोप। किती सुंदर आहे ना? हां, तर अशाच प्रकारचं एक सुंदर रोप तुमच्यासारखी, तुमच्याच वयाची एवढी एक चिंगी नावाची मुलगी असते। बघा मी काय म्हणतोय, तुमच्याच एवढी, तुमच्याच वयाची, तुमच्यासारखी चिंगी नावाची एक मुलगी असते। ती मुलगी काय करते आपल्या घराच्या अंगणामध्ये, हां, ती मुलगी काय करते आपल्या घराच्या अंगणामध्ये एक छोटंसं रोप लावते। आता आपण समजा आपलं घर मोठं आहे, आपलं अंगण मोठं आहे, तर आपण अंगणामध्ये छोटंसं वृक्ष किंवा छोटंसं रोप लावतो ना, तर आपले आईवडील काय करतात, हां, आपल्या घरासमोर मोठं अंगण आहे, झाड लावलं पाहिजे, कारण झाड हे आपल्या एकट्याला सावली देत नाही, आजूबाजूच्या परिसरमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना सावली देते। आणि अजून एक गोष्ट म्हणजे झाडापासून सगळ्यांना प्राणवायू मिळते। प्राणवायू म्हणजे काय? आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो? ऑक्सिजन। आ लक्षात, इंग्लिशमध्ये त्याला आपण ऑक्सिजन म्हणतो आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? प्राणवायू। बघा, एखाद्या वृक्षापासून, एखाद्या झाडापासून काय काय आपल्याला लाभ होते ते सुद्धा विना मोबदला। विना मोबदला म्हणजे काय? फ्रीमध्ये। म्हणतो का नाही, झाड कधी आपल्याला पैसे मागत नाही, झाड फक्त काय मागते आपल्याला? थोडंसं पाणी। काय मागते? पाणी। पाणी हा महत्त्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यामध्ये। जसं पाण्याची गरज आपल्यालासुद्धा आहे, तशी पाण्याची गरज वनस्पतीला आहे, प्राण्यांना आहे, पशुपक्ष्यांना आहे, ह्या सर्वांना पाण्याची गरज आहे। म्हणून आता बघा, सध्याला कुठला दिवस चालू जाता, आता उन्हाळा संपत आलेला आहे, आता पावसाची सुरुवात होईल। पाऊस, पाऊस हा झाडांचा सर्वात आवडता एक क्षण असतो, कारण जास्तीत जास्त पाणी झाडांना, वृक्षांना, रोपांना कोणापासून मिळते? तर पावसाच्या पाण्यापासून मिळते। आ लक्षात? चला बघा, तुमच्यासारखी एक छोटीशी मुलगी, तिचं नाव काय होतं? चिंगी। काय होतं? चिंगी। बघा, चिंगी हा नाव आहे। आता प्रत्येक मुलीला वेगवेगळं नाव असतं, कोणाचं चिंगी असतं, कोणाचं सना, श्वेता, हां, असे अनेक प्रकारचे काय असतात, नावे असतात। हां, काही लोकांना टोपन नावसुद्धा असतो, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो? पेट नेम, आहे ना? तसं चिंगी, चिंगी नावाच्या एका मुलीने काय केलं आपल्या घराच्या अंगणासमोर। अंगण माहिती आहे ना, जसं आपण घरामध्ये काय म्हणतो इंग्लिशमध्ये गार्डन म्हणतो, तसं घराच्या अंगणामध्ये काय लावलं? एक छोटंसं रोप लावलं। काय लावलं? छोटंसं रोप। तर ती काय म्हणते? ती काय म्हणते? घरासमोर एक छोटंसं रोप लावलं। आणि ते रोपाला काय म्हणते? बघा, झाडाला ती काय म्हणते? बघा, तू लवकर वाढ। बघ, ती काय म्हणते त्या झाडाला? तू लवकर वाढ। तू आता सध्याला छोटा आहेस, तू सध्याला लहान आहेस, पण ती काय म्हणते चिंगी वृक्षाला? तू लवकर मोठा हो। बघा, ती अजून काय म्हणते? मी तुला रोज काय घालीन? पाणी घालीन। ती काय म्हणते? बघा बाळांनो, मी रोज तुला काय घालीन? पाणी घालीन। हां, तुला कशाची गरज आहे? पाण्याची गरज आहे ना, तर ठीक आहे, तुला रोज मी पाणी घालते, पण तू लवकर काय कर? तू लवकर मोठा हो, लवकर वाढ। पण तुझ्यासाठी अजून एक गोष्ट करीन। काय करीन? तुझ्यासाठी रोज एक छानसं असं मी काय गाईन? गाणे गाईन। बघा, तुझ्यासाठी छोटंसं असं गाणे गाईन।
जसं आपली आई एखाद्या घरामध्ये एक छोटंसं जर बाळ रडत असेल ना, तर ते रडणं थांबवण्यासाठी आपली आई काय करते, एक छोटंसं अंगाई गाते किंवा एक एखादं गाणं म्हणून दाखवते. गाणं म्हणलं की छोटंसं बाळ किंवा त्याचा आवाज असतो ना तो ऐकून तो बाळ काय करतो, तो शांत बसतो किंवा त्यालासुद्धा काय वाटते, हो प्रसन्न वाटते. तर प्रसन्न वाटते की नाही, तसं ती काय म्हणते, तुला रोज गाईन तुझ्यासाठी गाणे. हां, पुढं बघा. गाणे ऐकून, हां गाणे, आपण गाणे ऐकतो की नाही, गाणे ऐकल्यावर जसं आपलं स्वतःचं मन प्रसन्न होतं, आपण हॅपी राहतो, आनंदी वाटतं की नाही, तसं तुलासुद्धा गाणे ऐकून, बघा तुलासुद्धा गाणे ऐकून तुझे से हे जे छोटे छोटे फुलं आहेत ना, बघा तुलासुद्धा हे गाणे ऐकून तुझे छोटे छोटे फुलं आहेत ना, ते सुद्धा काय होतील, हो फुलतील. फुलतील म्हणजे काय, उमलतील, छोटंसं थोडं मोठं होईल. बघा त्याच्यावर फुलपाखराचे थवे झुलतील, बघा त्याच्यावर फुलपाखराचे थवे झुलतील. फुलपाखरू माहिती आहे ना, अरे न फुलपाखरू माहीत नाही तुम्हाला? हां, आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हां इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, बटरफ्लाय, ऐक ना, हां इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, बटरफ्लाय. आलं लक्षात? आजच्या घडी किंवा आजच्या तुमच्यासारख्या मुलांना मराठीमधला हा फुलपाखरूचा शब्द लवकर काय नाही आहे, माहीत नाही आहे का? आपल्या घरामध्ये सतत आपण काय म्हणतो, बटरफ्लायज म्हणतो, कारण तोच शब्द आपल्या कानावर काय पडलेला असतो, सतत पडलेला असतो, म्हणून आपण काय म्हणतो, बटरफ्लायज म्हणतो. पण ॲक्च्युली खरंच सांगतो, बटरफ्लायला मराठीमध्ये काय म्हणतात, फुलपाखरू म्हणतात. आ लक्षात. आणि फुलपाखरूंचा बसण्याचा सर्वात उत्तम जागा म्हणजे काय, हो फूल. आ लक्षात. बघा फुलपाखरूला बसण्याचा, आवडण्याचा किंवा खेळण्याचा उत्तम ठिकाण म्हणजे काय, हो फूल. सगळ्यात जास्त बटरफ्लाय, हां फुलपाखरू हे कुठे बसतात, हो फुलावरच बसतात. का बसतात फुलावर, माहिती आहे तुम्हाला? आलं लक्षात, आपण मागच्या वर्षी शिकलेलंच असाल. हां ठीक आहे, जरी विसरला तर मी तुम्हाला सांगतो. कारण जसं आपण घरामध्ये बसल्यावर किंवा आपल्या घरामध्ये आपण काय करतो, भूक लागल्यावर किंवा काय खातो, अन्न खातो का नाही, आपलं कशाची गरज आहे, अन्नाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, तसं फुलपाखरांना म्हणजे बटरफ्लायलासुद्धा कशाला, खाण्यासाठी, जगण्यासाठी कशाची गरज आहे, अन्नाची गरज आहे. तर यांना अन्न कुठनं मिळतं, तर जे रोपावर किंवा छोट्याशा झाडावर किंवा वृक्षावर किंवा जे फुलं असतात, हां ह्या फुलापासून त्यांना काय मिळतं, अन्न मिळतं. काय मिळतं, अन्न. आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फूड, किंवा जे आपण व्हिटॅमिन म्हणतो ना, तसं हे जे अन्न जीवनसत्व फुलपाखरांना कुठनं मिळतात, तर फुलापासून मिळतात. तर हे बघूनसुद्धा फुलपाखरूंचं मनसुद्धा काय होतं, प्रसन्न होतं. कारण अनेकशा छोट्या छोट्या रोपावर अनेक प्रकारचे, अनेक रंगाचे, विविध आकाराचे काय असतात, हो फुले असतात. आणि जसं फुले बघून, हां लक्षात ठेवा, फुले बघून त्या फुलाकडे काय, हो ते फुलपाखरू काय होतात, आकर्षित होतात. जसं आपण सहज घराच्या बाहेर पडताना किंवा घरामध्ये बसल्यावर जसं वेगवेगळे प्रकारचे बटरफ्लाय, फुलपाखरू आपल्या समोर येतात, त्याला आपण लगेच काय म्हणतो, अरे वा आई ते किती छान आहे, आई ते किती छान आहे, आहे ना, तसं म्हणतो ना. तसं आपल्यालासुद्धा बघितल्यावर, हां आपल्यालासुद्धा बघितल्यावर जसं आनंद वाढतो, त्याचप्रकारे त्यांनासुद्धा ते अनेक प्रकारचे फुलं बघितल्यावर काय, हो आनंद वाढतात. बघा पुढं, फुलातील फूल छान छान, बघा फुलातील फूल छान छान हसत राहील पान पान, बघा फुलातील फूल छान छान हसत राहील पान पान. म्हणजे जेवढे फुलं छान असतात, त्या फुलांना बघूनसुद्धा पानेसुद्धा काय करतात, हो हसतात. लक्षात ठेवा, जेवढे फुलं छान असतात ना, त्या फुलांना बघूनसुद्धा पानेसुद्धा काय हसतात, हसत राहतात किंवा छान राहतात. आ लक्षात. हा काय आहे, छोटंसं रोप आहे. ह्या रोपाला बघा, ह्या रोपाचे पाने किती सुंदर आहेत, हां ह्या रोपाला किती छोटेसे फुलं फुलं आलेले आहेत. बघा आता आपण सध्याला हा पांढरा कलर आहे, हां अशा अनेक प्रकारचे काय असतात, तो फुले असतात, ज्याला बघून फुले हे किंवा फुलपाखरू हे काय होतात, आकर्षित होतात, होतात ना. कळालं? तर पुन्हा एकदा तुम्हाला मी ही कविता म्हणून दाखवतो, हां
बघा पुन्हा एकदा ही तुम्हाला मी कविता म्हणून दाखवतो. चला आ लक्षात, आता सगळ्यांनी बोट ठेवा. पुन्हा एकदा ठेवलं का बोट? चला बोट ठेवा. हां आता जर मी म्हणतो ना माझ्या मागे सुद्धा तुम्ही सुद्धा म्हणायचं. हां जिथं तुम्ही आहात ना तिथं बसूनच तुम्ही काय म्हणायची, आता एक एक कविता म्हणायची, एक एक लाईन म्हणायची. बघा, चिंगीने लावला एक झाड. हां चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. आलं लक्षात? चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. हां तुला रोज घालील पाणी. बघा, तुला रोज घालील पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. बघा, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणे ऐकून, बघा, गाणे ऐकून फुले फुलतील. गाणे ऐकून फुले फुलतील, हां फुलपाखराचे थवे झुलतील. बघा, गाणे ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील. फुलातील फूल छान छान. बघा, फुलातील फूल छान छान, हसत राहील पान पान. फुलातील फूल छान छान, हसत राहील पान पान. आलं लक्षात? पुन्हा तुमच्यासाठी काय करतो, पुन्हा एकदा म्हणून दाखवतो. आता सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक ही कविता काय केली पाहिजे, ऐकली पाहिजे. चला, चिंगीने लावला एक झाड. बघा, चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. बघा, चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. आलं लक्षात? हां तुला रोज घालील पाणी. बघा, तुला रोज घालील पाणी, तुझ्यासाठी गाईल गाणी. हां तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून, बघा, गाणी ऐकून फुले फुलतील. हां गाणी ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील. हां गाणी ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील. फुलातील फूल छान छान, फुलातील फूल छान छान, हसत राहील पान पान, हसत राहील पान पान. आलं लक्षात? आता ही जी तुम्हाला कविता म्हणून दाखवलेली आहे, ह्याच्यानंतरनं तुम्ही काय करायचं, आपला हा तास संपल्यावर जसं तुम्हाला वेळ असेल तशी तुम्ही कविता काय करायची, पाठ करायची. काय करायची? कविता पाठ करायची. आलं लक्षात? आता बघा, वृक्ष. कविता छोटी आहे, अवघड नाही, सोपीच आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे ते नीट लक्षपूर्वक वाचलं पाहिजे, नंतरनं त्याचं काय केलंच पाहिजे, आपण श्रवण केलं पाहिजे. आता आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे मोबाईल असतं, हां आईवडिलांकडे असतो, तर वडिलांकडे जर आपण यूट्यूबवर टाकलं झाड म्हणून कविता, ही कविता काय येते तुमच्या समोर यूट्यूबवर येते. फक्त आई किंवा पप्पांना म्हणायचं, मम्मी पप्पा मला ही कविता ऐकायची आहे, तुम्ही मला ते काय करून द्या, चालू करून द्या. तर आपण ती कविता ऐका, फक्त ऐकायचं, ऐकायचं आहे. तुम्हाला मी म्हणत नाही तुम्ही कविता पाठ करा, जसं कविता आपण ऐकत जातो. आता उदाहरणं सांगतो, एखादं सिनेमाचं जर गाणं लागलं, हां एखादं सिनेमाचं तुमचं आवडतं गाणं लागलं, तर तुम्ही ते गाणं कविता किंवा ते पिक्चरचं सॉंग असेल तर तुम्ही पाठ करता का? करता का? नाही करत ना. आलं लक्षात? त्याचप्रमाणे आपणसुद्धा ही कविता फक्त काय करायची, ऐकायची. ऐकून 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 ती कविता काय होते हो, आपले तोंडपाठ होते. काय होते? तोंडपाठ होते. कळलं? तर ही कविता फक्त काय करायची आहे, तोंडपाठ करायची आहे. नंतरनं एका एका कवितेचं किंवा एका एखाद्या ओळीचं आपण फक्त काय करायचं, घरी बसल्या फक्त ॲक्शन करायचं. काय करायचं? ॲक्शन. ॲक्शन म्हणजे काय? डान्स, नृत्य. कळतं ना? ह्याच्या आधी आपण मागच्या वर्षी केलो का नाही क्लासमध्ये, वर्गामध्ये बसल्यावर आपण किती प्रकारचे गाणे डान्स केलो. आपल्याला जसं आवडेल तसं आपण त्या कवितेवर किंवा त्या चालीवर आपण काय केलं, डान्स केलो का नाही. आता तसंच, हां आता आपणसुद्धा काय करायचं, मी छोटी छोटी स्टेप आहेत ते तुम्हाला फक्त काय करतो, करून दाखवतो. तुम्ही फक्त त्याची घरी काय करायची, प्रॅक्टिस. काय करायची? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मीन्स मराठीमध्ये सराव. सराव हा शब्द आपला कानी लवकर पडत नाही, आपण काय म्हणतो? प्रॅक्टिस. प्रत्येक विषयाचा आपण प्रॅक्टिस करतो का नाही, हा शब्दाचं प्रॅक्टिस आहे, त्याचा प्रॅक्टिस आहे, तसं प्रॅक्टिस म्हणजे काय? सराव. तर आपण काय केलं पाहिजे? सराव. हां
चला आता मी म्हणून दाखवतो किंवा तो तुम्हाला फक्त बसल्या बसल्या इथे उभारलं तर ॲक्शन करून दाखवतो, तुम्हीसुद्धा बसल्या बसल्या काय करायचं, फक्त ॲक्शन करायचं. लक्षात बघा, चिंगी, चिंगीने लावला एक झाड. कसं करायचं बाळांनो? चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. बघा, चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. हां बघा, चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. आलं लक्षात? साधा आहे रे, चुकू नका. बसल्या बसल्या इझी इझी म्हणतो का नाही आपण? चला, चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. लवकर म्हणजे लवकर वाढतो का? तो वाढत नाही. तो कसं वाढणार? हळूहळू काय करत जाणार? तो वाढत जाणार. आलं लक्षात? बघा, तुला घालीन रोज पाणी. पाणी, हां आलं लक्षात? तुला घालीन रोज पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. लक्षात? तुला रोज घालील पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील. फुलपाखरू माहिती आहे ना? फुलपाखरू कसा उडतो? असं उडतो की नाही झाडावर बसल्यावर, किंवा तो उडत जातो की नाही? हां, फुलपाखराचे फुले किंवा थवे काय करतील? झुलतील. बघा, फुलातील फूल छान छान, हां फुलातील फूल छान छान, हसत राहील पान पान. हां, फुलातील फूल छान छान, हसत राहील पान पान. आलं लक्षात? चला, नंतर प्रॅक्टिस करता तुम्ही, फक्त प्रॅक्टिस करायचं, सराव करायचं, आणि काय करायचं? फक्त ऐकायचं. येत नाही? नाही कळलं? अरे नाही वाटलं मला, कळलं असेल सांगायला, कळलं नाही. चला पुन्हा एकदा फक्त ऐकायचं. बघा, चिंगीने लावला एक झाड. हां, चिंगीने काय केलं? चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. हां, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी. बघा, तुला रोज घालील पाणी, हां तुझ्यासाठी गाईन गाणी. हां, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून, बघा, गाणी ऐकून हां फुले फुलतील. गाणे ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील. हां, फुलपाखराचे थवे झुलतील. फुलातील फूल छान छान, फुलातील फूल छान छान, हसत राहील पान पान. बघा, फुलातील फूल छान छान, हसत राहील पान पान. कळी कविता? चला तर ह्याच्यानंतर ना मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही घरी बसून काय करायचं, प्रॅक्टिस करायची. किंवा एखादा तुम्हाला आता मी एक छोटासा एक अभ्यास किंवा होम सांगतो, बसल्या बसल्या तो काय करायचा, आपण घरी बसून प्रॅक्टिस करायचं. सांगू? रेडी? सो स्टार्ट. बघा, पुस्तक आहे ना, आता बघा त्यांनी काय म्हणलं आहे, ऐका आणि म्हणा. त्यांनी काय म्हणलं आहे, ऐका आणि म्हणा. फक्त सगळी पहिल्यांदा कविता काय करायची, एकदा पाठ करायचं. काय करायचं? कविता पाठ करायचं. तर तुम्हाला मी काय सांगतो, बघा, हा जो पहिला पॅरेग्राफ आहे, हा जो पहिला कडवा आहे, बघा, चिंगीने लावला एक झाड. हां, चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. हां, लक्षात, हा जो चिंगीने लावला त्याच्यापासून ते लवकर वाढ, हे जो पहिला सेंटेन्स हा जो आहे ना, तो काय करायचं, दोन वेळा काय करायचं, आपल्या वहीमध्ये लिहायचं. काय करायचं? आपल्या जो समोर वही आहे त्या वहीमध्ये काय करायचं? लिहायचं. काय करायचं? लिहायचं. कुठलं कुठलं? चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, हा पहिला. त्याच्यानंतरनं गाणे ऐकून, बघा, गाणे ऐकून फुले फुलतील. लक्षात, गाणे ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील. लक्षात बघा, गाणे ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील. हा एक सेंटेन्स काय करायचं, दोन वेळा काय करायचं, लिहून काढायचं. बघा, एकूण किती आहेत? एक, दोन, तीन, चार. चार आहेत ना? हा पहिले, हा दोन म्हणजे काय, एक. पहिले दोन म्हणजे एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर पहिला आणि तिसरा, पहिला आणि तिसरा काय करायचं, दोन दोन वेळा काय करायचं, आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं किंवा लिहायचं. त्याच्यानंतरनं तुम्हाला मी अजून एक सांगतो, काय करायचं, आपल्या पुस्तकामध्ये,
हा जो आपलं पुस्तक ना, ह्या पुस्तकामध्ये हां तुम्हाला जे जे वस्तू दिसतात, हां तुम्हाला पुस्तकामध्ये जे जे वस्तू किंवा जे चित्र दिसतात त्याचे काय करायचे हो, नावे लिहायचे. काय नाहीचे, एका एका खाली एक काय करायचं, नावे लिहायचे. आता उदाहरण मी सांगतो, काय वस्तू आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतो बघा, इथं हा पाण्याचा, काय म्हणतात त्याला, पाण्याचा, पाण्याचा झार आहे ना, पाण्याचा झार. हा झार आता बघा, ह्याला काय म्हणतात, वृक्ष, मैदान, घर, फुलपाखरू, किती फुलपाखरू आहेत, हां फुलं. फक्त काय करायचे, एका खाली एक काय करायचे, आपण नावे किंवा जे वस्तू आहेत किंवा जे चित्र आहेत त्याचे काय करायचे, नावे लिहायचे. आलं लक्षात का, पुन्हा एकदा सांगू, तर काय करायचं, जर आपल्या घरामध्ये अंगण असेल, अंगण माहिती आहे ना, मैदान, तर आपल्या घरासमोर अंगणामध्ये कोणकोणते प्रकारचे झाडं आहेत किंवा वृक्ष आहेत, लक्षात ठेवा, आपल्या घराच्या समोर किंवा घराच्या आजूबाजूला किंवा मागे कुठले कुठले वृक्ष आहेत किंवा कुठल्या कुठल्या फुलांचे झाडे आहेत. आ लक्षात, कुठले कुठले वृक्ष, कुठले कुठले फूल किंवा त्याचे झाडं आहेत त्याचे काय करायचे, फक्त नावे लिहून काढायचं. काय काढायचे, नावे लिहून काढा, फक्त एवढं सर्व करा. आता आल्या, उद्या आल्या, पण एकदा ना एकदा ते काय करायचं, आपण लिहून काढायचं. कारण आपल्या घरासमोर बघायचं कुठलं झाड आहे. आता उदाहरणार्थ माझ्या घरासमोर कुठलं झाड आहे, आंब्याचं वृक्ष आहे, आंबा आहे, जास्वंदचं झाड आहे, हां चिक्कूचं झाड आहे, आहेत ना, तर त्याचे काय करायचे, आपण नावे लिहून काढायचं. आणि नंतर ना आपल्या आईबाबाला सांगायचं की आपल्या घरा शेजारी या या प्रकारचे काय आहेत हो, झाडे आहेत. कळाला पाठ, इझी आहे, सोपं आहे, फक्त ऐकायचं आहे, म्हणायचं आहे. आम्ही जसं तुम्हाला मी आता घरचा अभ्यास सांगितलेला आहे, अवघडत असेल तर आपल्या आईबाबांना विचारा, आईला विचारा, बाबांना विचारा, ताई असेल, दादा असेल, हां ताई दादा असेल तर ह्यांना विचारा की की आपल्या घराशेजारी कुठले कुठले प्रकारचे वृक्ष आहेत, झाडं आहेत, ह्याचे आपण काय करायचे, फक्त आपण नावे लिहून काढायचं. हां जर येत नसेल ना, विचारा, चुकलं तर चुकू द्या, चुकलं तर चुकू द्या, प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आलं लक्षात, तर प्रत्येकाने आपल्या घराशेजारी असणाऱ्या वृक्षांचे नावे लिहून काढायचं. पुन्हा एकदा सांगतो, मगाशी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं होतो, काय सांगितलं होतो, हा पहिला पॅरेग्राफ, हां चिंगे लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. हा एकदा म्हणजे हा जो पॅरेग्राफ आहे हा दोन वेळा काय करायचं आहे, वहीमध्ये लिहून काढायचं. त्याच्यानंतरनं गाणे ऐकून फुले फुलतील. बघा, गाणे ऐकून फुले फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. गाणे ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील, हे दोन वेळा लिहून काढायचं. आ लक्षात. आता पुन्हा एकदा शेवट एकदा मी पुन्हा एकदा कविता तुम्हाला काय करतो, म्हणून दाखवतो. आत्ता शेवट टाईम तुम्ही लक्षपूर्वक बोट ठेवा आणि माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं, मोठ्याने म्हणायचं घरात बस. आ लक्षात, चला. चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुले फुलतील, गाणी ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील, फुलातील फूल छान छान हसत राहील पान पान, फुलातील फूल छान छान हसत राहील पान पान. कळालं, चला. आता ह्याच्यानंतर आपण घरी बसून काय करायचं, नंतर ना प्रॅक्टिस करायचं. प्रॅक्टिस मीन्स सरा. ओके, बाय.